अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कोयनावसाथ मलकापूर येथील आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावास व चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा करार न्यायालयाचा निकाल सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार अविनाश गणेश फाटक वय चौसष्ट राहणार शिंदेनगर कोयनावसाथ मलकापूर याने यामधील पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील ती खाजगी शिकवणीकरता आरोपीकडे गेली असता पीडित मुलीच्या अंगाशी लगट करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले या कामी फिर्यादी पीडित मुलगी व साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला दोषी धरून तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली यामध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी पाच साक्षीदार तपासले या खटल्यात सरकारी वकील आर डी परमाज यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून व तपासी अधिकारी टी एस शादिवान सहाय्यस पोलीस निरीक्षक कराड यांच्या तपासावरून तसेच साक्षीवरून कोर्टात गुन्हा शाबित झाल्याने आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के एस यांनी दोषी धरून तीन वर्ष सक्त मजुरी व एकूण कलमांवर चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करतेवेळी ॲडव्होकेट ऐश्वर्या यादव कोमल लाड यांनी सहाय्यक सरकारी वकील राजेंद्र शहा यांना मदत केली तसेच कोर्ट पैरवी स्कॉर्डचे करार कोर्टातील कोर्ट ड्युटीचे सहाय्यक पोलीस फौजदार ए के मदने एस बी खिलारे योगिता पवार यांनी सहकार्य केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड